नमस्कार मंडळी लजीज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण पालखाचे फळं बनवणार आहोत अगदी करायला सोपे आहेत आणि खरंच खूप रुचकर लागतात आणि तुम्हाला एकदा जर केले तर नेहमी करावं असे वाटतील असे फळं आहेत हे आणि खूप काही साहित्य लागत नाही आपल्या घरच्याच साहित्यात हे फळं होतात तर अशी पालखाची भाजी आपल्याला जर खायची म्हटलं तर कंटाळ येतो तर असे फळं करून जर खाल्ले तर अगदी टेस्टी लागतील तुम्हाला तर ते कसे करायचे आपण ते बघूयात एक मी बाऊल घेतलेला आहे आणि पालखाची भाजी एक जुडी घेतली म्हणजे एक वाटी पालखाची भाजी चिरून घेतलेली आहे अगोदर धुवून घेतली नंतर बारीक चिरून घेतलेली आहे जितकी बारीक होईल तितकी छान आणि पालखापेक्षा थोडं कमी पीठ घ्यायचं आहे तर इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी पालखाची भाजी इथे जास्त दिसली पाहिजेत आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे तर आता आपण याला बाजूला ठेवूयात बाजूला ठेवल्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे एक आता आपल्याला पीठ बाजूला ठेवल्यानंतर आपल्याला याचा मसाला जो आहे तो करून घ्यायचा आहे तर येथे लसण पाकळ्या घेतलेला आहे अर्धी वाटी इथे लसण जास्त वापरायचं आहे जिरे घेतलेले आहे मी दोन चमचे तर लसण जिरे हिरव्या मिरच्या घेतल्या पाच ते सहा तुम्हाला जर जास्त स्पायसी हवं असेल तर थोड्याशा हिरव्या मिरच्या तुम्ही इथे वाढू शकता आणि थोडासा कोथंबीर आपल्याला याची छान जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे एकदम बारीक करायची नाही आहे तर तुम्ही बघू शकता छान आपली जाडसर पेस्ट झालेली आहे पाणी टाकून आपल्याला ही तिखट काढायचं नाही आहे तर छान आपली जाडसर पेस्ट झाल्यानंतर आपण जे बाउलमध्ये गव्हाचं पीठ आपण साहि साहित्य टाकून घेतलेलं आहे म्हणजे पालखामध्ये तर त्याच्यात आपल्याला हे तिखट काढलेलं जर पेस्ट आहे ती पेस्ट टाकून घ्यायची आहे मस्त लसणाचा जो फ्लेवर आहे फळांना खूप छान लागतो त्यामुळे लसण थोडासा इथे जास्तच वापरायचं आहे तर आपली पेस्ट टाकून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात जे आपलं सारण राहिलेलं आहे म्हणजे पेस्ट राहिलेली आहे आपल्याला थोडंसं पाणी टाकून मिसळून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण पेस्ट काढून घ्यायची आहे ज्या आपण पीठ ठेवलेलं हो आहे त्या पिठामध्ये हे पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे तर हे पाणी मी पूर्ण या पिठामध्ये टाकून घेणार आहे पाणी टाकताना अगोदर छान मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये पालक आणि पीठ एक सारखं झालं पाहिजे म्हणजे आपण तिखट मीठ जे टाकलेलं आहे ते छान मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे एकदम पाणी टाकून घेऊ नये कारण एकदम जर पातळ झालं तर आपल्याला फळ करता येणार नाही तर छान आपल्याला सैलसर असा पट पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे तर त्यामध्ये थोडं थोडं पाणी करूनच तुम्ही टाकावे एकदम पाणी टाकू नका तर छान मी इथे पाणी टाकून टाकून आपला थोडासा गोळा करून घेते तर छान आपला स्मूथ इथे गोळा झालेला आहे पिठाचा तर अशा प्रकारे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आणि पि पालखाची जी भाजी आहे छान पिठामध्ये चुरून घ्यायची आहे म्हणजे एकदम स्मॅश झाली पाहिजे पिठाच्या गोळ्यामध्ये तर छान आपला इथे डो तयार करून झाल्यानंतर आपण थोडंसं तेलाचा हात त्याला घेऊया कारण हाताला चिटकतोय उंडा कारण एकदम घट्ट नाही आहे थोडासा सेलसरच आहे आणि आपण थोडंसं तेल हातावरती घेऊन पिठाला लावून घेणार आहोत तर छान आपलं पिठाला लावून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त आपला डो तयार झाल्यानं रंगही खूप छान आलेला आहे आणि पिठाचाच वास खरंच खूप छान येतोय आपण लसण जिरे जे वापरलेले आहे पिठामध्ये अगदी फळांना वेगळी टेस्ट येते त्यांना तर छान आपला इथे डो तयार करून झालेला आहे तर आपण बाजूला ठेवीपर्यंत आता आपण काय करणार एक कढई घेणार आहोत म्हणजे आपल्याला पाण्याची फोडणी घालायची आहे कढईमध्ये तर मी इथे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं तापल्यानंतर मी अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे अर्धा चमचा जिरं टाकून झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे छान आपल्याला तडतडल्यानंतर थोडंशी हळद टाकायची आहे फोडणीला छान कलर येतो पाण्याला आणि फळांना तर छान आपली फोडणी झाल्यानंतर फोडणी कशी घालायची ते तुम्ही नक्की बघा तर एका ग्लासात पाणी टाकल्यानंतर लगेच एका हाताने प्लेट आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपली जी फोडणी घातलेली आहे पाण्याला त्या फोडणीचा स्मेल बसला पाहिजे त्यासाठी फोडणी घालताना एका हाताने पाणी टाकायचं आणि एका हाताने लगेचच ताट ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपली फोडणी घालून झाल्यानंतर मी इथे तीन ग्लास पाणी वापरलेलं आहे तीन ग्लास आपल्या तेवढ्या पिठाला तीन ग्लास पाणी व्यवस्थित होतंय आहे तर इथे आपण बाऊलमध्ये जे करून घेतलेला आहे पिठाचा तो बाजूला ठेवून थोडंसं प्लेटला तेल लावून घेते मी कारण आपण जे फळ करून ठेवणार आहोत ते, ते प्लेटीला चिटकले नाही पाहिजे आणि हाताला थोडंसं तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला छान गोल गोल आकार करून असे थोडेसे चपटे करून प्रेस करून घ्यायचे आहेत आपल्याला गोलच एकदम गोलच आवडत असतील तर थोडेसे गोलही करू शकता पण थोडे चापटच करून घ्यावं हो लागतील कारण आतमध्ये शिजणार नाही वेळ लागेल शिजायला त्यासाठी आपण थोडेसे चापट करून घेतलेले आहे ते तर येथे असे चपटे आणि थोडेसे लांब टाकारामध्ये मी सगळेच फळं करून घेते तर दुसरं सुद्धा तुम्हाला फळं करून दाखवते मी तशाच प्रकारे करायचे अगदी पटकन होतात आणि करायलाही वेळ लागत नाही तर अशाच प्रकारे मी पूर्ण फळं करून घेतलेली आहे तिथे तर अशाच हलक्या हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायच्या एकदम दाबून करायचे नाही आहेत तर इथे सगळे फळं करून झाल्यानंतर आपलं जे बाकीचं पीठ उरलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान आपली फळं तयार झालेली आहेत तर मी आतला बाजूला ठेवते आणि एक बाउल घेतलेला म्हणजे छोटी वाटी घेतलेली आहे छोटी वाटी घेतल्यानंतर आपण जे पीठ उरलेलं आहे थोडंसं एका फळाचं जे पीठ आहे एका फळाचं पीठ आकाराने आपल्याला डो घ्यायचा आहे तर तेवढा डो घेतल्यानंतर त्यात मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला छान ते मिक्स करून आहे पाण्यामध्ये जे आपण फळामध्ये ग्रेव्ही करणार आहोत अगदी टेस्टी लागते ही ग्रेव्ही आणि घट्ट म्हणजे आपल्या सुपसारखं त्याचा सारण येते त्यासाठी ही टिप्स लक्षात असू द्या तर असा पिठाचा गोळा आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता याला आपण बाजूला ठेवणार आहोत तोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी आलेली असेल कढईमधल्या तर आपण झाकण उघडून बघूयात तर छान उकळी आलेली आहे इथे आणि आपण जे प्लेटीमध्ये फळं करून घेतलेली आहे उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपल्याला एक एक सोडायची आहे आणि ज्यावेळेस पाण्याला उकळी आलेली आहे त्यावेळेस गॅस आपल्याला इथे फुल ठेवायचा आहे ज्यावेळेस आपण फळं टाकतो त्यावेळेस आपला गॅस फुल असला पाहिजे तर छान मी प्रत्येक ठिकाणी बाजूला बाजूला करून फळं टाकता आहे तर छान आपल्या अशी फळं टाकून झाल्यानंतर तर छान रंग दिसतोय आपल्या फळांचा आणि मस्त झालेले आहे आणि आता आपण फळं टाकल्यानंतर काय करायचं मंद गॅस करायचा म्हणजे कमी करायचा आहे गॅस आणि झाकण ठेवायचं आहे चमचा चा सुद्धा लावायचा आणि अलगतवरती तुमचे फळं येतील तर तुम्ही बघू शकता छान कढईच्या वरती फळं आलेलं आहे आणि एकही फळं आपलं तुटलेलं नाहीये तर छान असे आपले अलगद आलेले फळं त्यात आता आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत पाण्यात जे आपण मीठ टाकलेलं नाही त्या पाण्यामध्ये आपण पाण्यानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपण जे एका बॉलचं जे फळाचं जे पाणी करून ठेवलेलं होतं ते फळाचं पाणी आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि छान हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला पाच ते आठ मिनटे फळं एकसारखं आपल्याला शिजू द्यायचं आहे एकदम कमी गॅसवर शिजू द्यायचे आहेत तर याच्यावरती आपण आता झाकण ठेवून देणार आहोत तर आठ ते दहा मिनिटासाठी आपण झाकण ठेवून देणार आहोत इथे तर आपण आठ ते दहा मिनिटं झाल्यानंतर बघणार आहोत तर, तर तुम्ही बघू शकता छान आपली ग्रेव्ही झालेली आहे आणि आपलं सूप जे आहे फळांच्या अवतीभोवती ते सुद्धा घट्ट झालेलं आहे आणि फळं आपण चेक करून बघणार आहोत शिजलं की नाही शिजलं चमच्याच्या सहाय्याने जर तोडलं आणि चमचाला चिटकलं नाही तर समजून घ्यायचं तुमचं फळ छान शिजलेलं आहे तर हे रेडी झालेली फळ आता मी प्लेटीमध्ये काढून घेते म्हणजे आपले खायला रेडी झालेली आहेत अगदी चमचमीत आणि मस्त फळं आपले इथे रेडी झाली अगदी सोपे आहेत करायला तर हे अगदी सोपे असणारे फळं तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया नवीन रेसिपी